वन्य जीवन प्रकृति की अमूल्य देन है। भविष्य में वन्य प्राणियों की समाप्ति की आकांक्षा के कारण भारत में सर्वप्रथम 7 जुलाई 1955 को वन्य प्राणी दिवस मनाया गया। यह भी निर्णय लिया गया कि प्रत्येक वर्ष 1 अक्टूबर से पूरे सप्ताह तक वन्य प्राणी सप्ताह मनाया जाएगा। वर्ष 1956 से वन्य प्राणी सप्ताह मनाया जा रहा है। इसी के तहत स्थानीय हिंदी सिटी हाई स्कूल में वाइल्ड कैप्चर चंद्रपुर की ओर से 1 से 7 अक्टूबर तक वन्यजीव सप्ताह मनाया जा रहा है, जिसके अंतर्गत चित्रकला स्पर्धा ली गई, जिसमें विभिन्न स्कूलों के विद्यार्थियों ने हिस्सा लिया और बच्चों ने अपने मनों के विचारों को चित्रों द्वारा उकेरा, चित्रों को जुबान दी। विद्यार्थियों ने पक्षी, जंगल, शेर, चीता आदि तरह तरह की चित्र बनाई। दरअसल यह आयोजन विद्यार्थियों में और आने वाली पीढ़ी में पर्यावरण, जंगल और जानवर के प्रति जागरूकता निर्माण करने के मकसद से किया गया था। आयोजकों ने बताया कि विद्यार्थियों ने काफी उत्सुकता से इसमें भाग लेकर पर्यावरण पूरक संदेश दिए हैं। वन्यजीव सप्ताह निमित्ताने ज्या हिंदी सिटी हायस्कूल चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याच्या दृष्टीने एक विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याकरता विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरता हिंदी सिटी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मनातले विचार चित्राद्वारे स्पष्ट केले। त्यामध्ये जनावरांच्या सवयी, त्यांच्या वसाहत, विविध प्राण्यांची चित्र, विविध पक्ष्यांची चित्र, विविध सरपटणारे प्राण्यांची चित्र त्यांनी आपल्या विचाराद्वारे चित्रामध्ये स्पष्ट केले। यावरून आपल्याला असं दिसत आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जे येणारे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी एक विशेष प्रेम दिसत येत आहे आणि हाच उद्देश ठेवून आमच्या वाईल्ड कॅप्चर या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा घेण्यात आली आणि त्यामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। यामध्ये ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता आमच्या वाईल्ड कॅप्चर या संस्थेचे अध्यक्ष रोहित सिंग ठाकूर, सचिव श्री प्रवीण निखारे, किरण पराते, श्री गौरव चेंडके, आशिष व्यास आणि महेश मोगरे यांनी विशेष प्रयत्न केले आणि भविष्यातसुद्धा असे चांगले चांगले उपक्रम आमच्या संस्थेद्वारे करू आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये एक चांगला उद्देश जाईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवता येईल हाच उद्देश ठेवून आमची संस्था काम करत आहे आणि पुढे सुद्धा करत आहे। इस आयोजन को सफल बनाने में संस्था अध्यक्ष रोहित सिंह ठाकुर, सचिव प्रवीण निखारे, किरण पराते, गौरव चेंडके, आशीष व्यास, महेश मोगरे ने विशेष प्रयास किए।